स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याच्या वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात येणार आहे. परंतु इमारत उभारण्यासाठी बगीचा आरक्षण बदलण्यात रहिवाशांचा विरोध असून त्याचबरोबर ही जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही, तरी भूमिपूजन घाईघाईने उरकले जात असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने या भूमिपूजनास विरोध केलाय. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने भूमिपूजन वादात सापडण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेची पाचपकाडी परिसरात 4 मजली मुख्यालय इमारत आहे. या इमारतीत अनेक विभागांची कार्यालये आहेत. याशिवाय शहरात 9 प्रभाग समितीची कार्यालये आहेत. परंतु वाढत्या नागरिकीकरणामुळे प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे ठाणे येथील वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर 572 कोटी रुपये खर्च करून ठाणे महापालिकेची नवीन आणि सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून 2 वर्षात हे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने आखले. या इमारतीच्या उभारणीसाठी बगीचा आरक्षण बदलण्यात येत असून त्याचबरोबर जलकुंभाचे सुरू असलेले काम थांबवण्यात आले आहे. परंतु बगीचा आरक्षण बदलण्यास स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत असून त्यांनी तशी लेखी तक्रार पालिकेकडे केली आहे. त्यावर नुकतीच सुनावणी झाली असली तरी अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. असे असतानाच या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्याचे नियोजन पालिकेने आखले असून त्यात काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला आहे. मैत्रिणीचे काही खासगी छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून ठाण्यातील स्वयं परांजपे याची मयुरी धुमाळ या तरुणाने कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मयुरी धुमाळ आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कोपरी पोलीस ठाण्यात सुरू आहे. स्वयं हा बांधकाम व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. स्वयं परांजपे कोपरी येथील आठविनायक चौक परिसरातील एका गृहसंकुलात वास्तव्यास आहे. एप्रिल महिन्यात एका लग्न समारंभामध्ये त्याची ओळख 20 वर्ष मुलीसोबत झाली होती. त्याने तरुणीला त्याच्या कारमधून फिरायला नेतो असे सांगून घरी नेले. तिथे तिला गुंगीचे पदार्थ पाण्यामध्ये दिले. त्यानंतर स्वयं याने तिचे काही छायाचित्र काढले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करून भेटण्यासाठी बोलावत असे. याबाबतची माहिती तिने मयुरेशाला दिली. शुक्रवारी सकाळी स्वयं याला भेटण्यासाठी मयुरे संबंधित तरुणी गेले. त्यांनी स्वयं याला छायाचित्र मोबाईलमधून डिलीट करायची विनंती केली. त्यावेळी मयुरेश आणि स्वयं यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादातून मयुरेश याने स्वयं याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मयुरेश आणि त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई आणि ठाणे विभागाच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील गावठी दारूच्या अड्ड्यावर बुधवारी धाड सत्र राबवले. या धाडीत गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे रसायनसह 28,11,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय उपायुक्त पवार यांच्या आदेशाने महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त दारू निर्मितीच्या अड्ड्यावर 2 ऑक्टोबर रोजी धाड सत्र राबवण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक मुंबई उपनगरे सर्व उपअधीक्षक मुंबई शहर सर्व उपअधीक्षक यांच्या पथकातील ठाणे जिल्ह्यातील सर्व निरीक्षक विभागाच्या पथकाने तसेच मुंबई उपनगरातील सर्व निरीक्षक विभाग आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. यामध्ये आलिमघर दिवा कुंभार्ली वडूनघर पातळीपाडा चिंचपाडा कालवार खर्डी सरांबे छोटी खाडी अंजुरगाव उत्तन गोराई टोकावडे सारणेगाव मनेरेगाव द्वारलीपाडा वसरगाव अशा 42 ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 42 ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 15 बेवर असं 12 ठिकाणी वारसांवर कारवाई झाली. सुमारे 1,500 लिटर गावठी दारू 60,100 लिटर रसायन 5 वाहने 1,500 ग्रॅम काळा गुळ 50 किलो नवसागर 13.5 बल्क लिटर बनावट विदेशी मद्य आणि 46.8 बल्क लिटर बियर असा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. माई माऊलीची माया, अनमोल माया, उन सावली सुखाची, ममतेची छाया, तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे यार, गोरी तमे मन गाली धामो हीरा. मागील 2.5 वर्षात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झालाय. आता यापुढे कर्ज देखील घेता येणार नसल्याचे सांगत महाराष्ट्राची इज्जत ही गुजरातला घाण ठेवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितन रावळ यांनी केलाय. त्यामुळे शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी केवळ याच प्रश्नाची उत्तर न देता राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना, वाढता भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, पेपर घोटाळे आदींसह 20 प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे. ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुभाष देसाई, उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शनिवारी मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे भूमिपूजन लोकार्पण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न केले असून त्याची उत्तरे द्यावीत असे यावेळी सांगण्यात आले. त्यातही ही जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आलेली नाही, त्या वास्तूचे भूमिपूजन मोदी करणार असल्याचेही आव्हाड म्हणाले. राज्य गुन्हेगारी दुसऱ्या क्रमांकावर आहे. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात देखील वाढ झाले. त्यामुळे राज्यातील मुली महिला सुरक्षित आहे का? मागील 10 वर्षात राज्यातील 20,000 अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या खोके सरकारमध्ये 8 पेपर गळती आणि घोटाळे झाले, तलाठी घोटाळा देखील गाजलाय. तुमच्या पक्षाने महाराष्ट्राला 1 ट्रिलियन US डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र 3 इंजिन सरकारने ते साध्य का केले नाही? राज्यातील युवकांना 1 कोटी नोकऱ्याचं आश्वासन दिले होते, परंतु 12,000 सुद्धा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. महाराष्ट्र बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्यामध्ये 1 क्रमांकावर आहे. तसेच वेदांत, फॅस्कॉन, टाटा एअरबस आणि बल्क ड्रग पार्क सारख्या मोठ्या प्रकल्पांना राज्याबाहेर का घेऊन गेलात? 7 लाख कोटीचा तोटा आणि 4 लाख भूमिपुत्रांच्या नोकऱ्या गेल्याबद्दल तुम्ही उत्तर कधी देणार? महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व 27 महापालिका निवडून न आलेल्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. तुमच्या सरकारने निवडणूक न घेऊन लोकशाहीचा गळा का घोटला? महायुतीच्या नेत्यांकडून स्थानिक गावकऱ्यांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातोय. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असूनही महिला विरोधी गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असेही आव्हाड म्हणाले. अमृतातेही पैजे जिंका असे ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केलाय. मराठी अद्वित भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ मीनाक्षी शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाकडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ओळा माजीवडा शहर प्रमुख राजू फाटक, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, विकास रेपाळे, एकनाथ भोईर, शिवसेना महिला आघाडी, युवासेना, युती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला होता. गटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचण्यात मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार म्हस्के यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री श्री तोमर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने खासदार यांनी आभार मानले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.